जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावास युट्यूब चॅनल पी क्रिएशनवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात जास्त कमेंट असे येत आहेत की एव्ही प्लेअरचे स्वतःचे टेम्प्लेट जे असते ते कसे बनवायचे असते त्यावरती एक व्हिडिओ बनवा तर मित्रांनो फायनली जे आहे आपण त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला आहे की ए व्ही प्लेअरवरती आपण आपलं स्वतःचे टेम्पलेट जे असते ते कशाप्रकारे बनवायचं असतं तर मित्रांनो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते मित्रांनो अजून जर तुम्ही तुमच्या भावाला इंस्टाग्राम फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा इंस्टाईडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर मित्रांनो चला जरा नवे तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओ रिडिंगला सुरुवात करूया मित्रांनो आपण जे आपल्या आर ॲपच्या विंडोवरती आला आहोत तर इथं तीन लाईन दिसत आहेत त्यावरती टच करून लायब्ररीवरती येऊन हे जे आहे ते सॉन्ग तुम्ही ॲड करू शकता तर तुम्हाला जे सॉन्ग हवं आहे ते तुम्ही सॉन्ग सिम्पली इथं टच करून घेऊ शकता तो तो तर सॉन्ग प्ले केल्यानंतर परत इथं वरती तीन लाईनवरती जायचं आहे आणि ते व्हिज्युलायझरचं ऑप्शन आहे त्यावरती जायचं आहे त्यानंतर इथं खाली तीन डॉट आहेत त्यावरती जायचं आहे आणि त्यावरती गेल्यानंतर इथं रिपीटचा ऑप्शन आहे तो ऑन करायचा म्हणजे रिपीटचं ऑप्शन ऑन केल्यानंतर का काय होईल की आपलं एकच सॉन्ग आहे ते प्रत्येक वेळी प्ले होईल त्यामुळे जे आहे ते आपलं सॉन्ग प्रत्येक वेळी चेंज होणार नाही तर ही सेटिंग नक्की करा त्यानंतर आपल्याला इथं नऊ चौकोन दिसत आहेत तर हा व्हिज्युलायझरचा आपला ऑप्शन आहे त्यावरती टच करून यातील कोणतेही व्हिज्युलायझर तुम्ही घेऊ शकता किंवा सिम्पली यातील कोणतेही व्हिज्युलायझर घेऊन त्यातील सगळं मी आहे ते, 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 ते या व्हिज्युलायझरमध्ये कट केलं आहे म्हणजे जे ऑप्शन असतात ते डिलीट केले आहेत आणि तुम्हाला जे आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण टेम्पलेट कशाप्रकारे बनवू शकतो ते आपल्या एव्हिप्लेअरमधून ते मी सांगणार आहे यातून तुम्ही आपले स्पेशल इफेक्ट्स वगैरे देखील तयार करू शकता त्यासाठी तुम्ही इमेज न टाकता आहे तसं एक्सपोर्ट केला तर होईल त्यानंतर सिम्पली इथं पेन्सिलच्या आयकनवरती जायचं आहे पेन्सिलच्या आयकनवरती गेल्यानंतर इथं खूप सारे पॉईंट तुम्हाला दिसतील पण आता आपण सुरुवातीपासून बघणार आहोत त्यामुळे तुम्हाला सिम्पली असं दिसेल त्यानंतर हा प्लसचा आयकन आहे आपलं ऐकन वरती टच करायचं त्यावरती टच केल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला एक इमेज लागणार आहे जो इमेज आपण आपल्या मॉडेलच्या इमेजसाठी वापरणार आहे त्यानंतर आपल्याला दुसरा एक इमेज लागणार आहे त्यामुळे आपण अजून एक इमेज ऍड करू तो आपल्याला आपल्या बॉर्डरसाठी लागणार आहे तर बॉर्डरसाठी देखील आपण एक इमेज ॲड करूया त्यानंतर तिसरा इमेज आपल्याला लागणार आहे तो म्हणजे पी एन साठी पी एन जी वगैरे ॲड करायची असेल तर तिसरा इमेज आपण घेऊया तर तिसरा इमेज देखील घेतला आहे त्यानंतर चौथा इमेज आपल्याला लागणार आहे तो म्हणजे एखादा स्पेशल इफेक्ट जीप फाईल असते म्हणजे साधारणतः फुलपाखराचा आपण आज ठेवणार आहोत तर फुलपाखरं अशी वरती जाताना असतो त्याप्रकारे आपण तो इमेज ॲड करणार आहे तर त्याच्यासाठी एक इमेजचा ऑप्शन घेऊया त्यानंतर एक ऑप्शन येतो तो, तो म्हणजे ब्लर इफेक्ट तर ब्लर इफेक्टचं मी पुढं तुम्हाला सांगेनच त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऑडिओ प्रोवायडर हा जो ऑप्शन आहे तो आपल्याला घ्यायचा आहे कारण ऑडिओ प्रोवायडरशिवाय आपलं जे टेम्पलेट आहे ते अधूर असतं कारण सॉंग जसं चालतं त्याच्यानुसार जे इमेजमध्ये बीट असोत किंवा गाण्यामध्ये बीट असोत हे फक्त ऑडिओ प्रोव्हाइडरमधूनच येतं तर ते मी इथून रिमूव्ह करतो तुम्हाला नंतर पुढे सांगेन मी त्यानंतर जे आहे ते यामध्ये आपल्याला पार्टिकल्स जे आहेत ते ॲड करायचे आहेत त्यानंतर टेक्स्ट ॲड करायचे आहेत तर पार्टिकल्स यासाठी ॲड करायचे आहेत की आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला इथं पार्टिकल्स वरती असे दिसत आहेत डॉट डॉट असे उडताना दिसत आहेत तर अशा प्रकारचे पार्टिकल्स असतात आणि टेक्स्ट म्हणजे तुम्ही चॅनलचं नाव वगैरे टेक्स्टमधून टाकू शकता तर मित्रांनो इतकं आपलं झालं आहे त्यानंतर सिम्पली इथं प्लसवरती टच करून ऑडिओ प्रोवायडर हा ऑप्शन आपण सिलेक्ट करू आणि हा पूर्णपणे इथं काय करायचा आहे की हा जो व्हाईट डॉट दिसत आहे त्यावरती प्रेस करून धरून हा जो आहे तो वरती असा घ्यायचा आहे तर ऑडिओ प्रोवाइडर घेतला आहे त्यानंतर सिंपली एक नंबरच्या इमेजवरती आपण जायचं आहे तर एक नंबरच्या इमेजवरती जाऊन इमेजवरती या जायचं कस्टम इमेज पुढं जाऊन हा चौकोनावरती टच करून इथं खाली पीक इमेजचं ऑप्शन आहे त्यावरती जायचं आहे आणि त्यावरती गेल्यानंतर सिंपली हा जो इमेज आहे तो आपण घ्यायचा आहे तर हा इमेज घेतल्यानंतर आपल्याला दिसणार नाही कारण त्याच्यासमोर पण दुसऱ्या लेअर्स आहेत इमेजच्या तर आपण खालून सुरुवात करूया तर खालून म्हणजे जे सगळ्यात खाली इमेज असते ते सर्वात वरती दिसतं तर आपण सुरुवातीला आपल्याला वरती म्हणजे आपल्याला बॉर्डर घ्यायची आहे तर आपण बॉर्डर घेऊया आणि बॉर्डरच्यामध्ये तुम्हाला इथं आत ब्लॅक कलर दिसत असेल तर तो ब्लॅक कलर काढण्यासाठी सिम्पली तर कलर की हा ऑप्शन तुम्हाला दिसेल तर कलर क्लेवरती जाऊन तुम्ही कलर अनेबल्ड केला तर तुम्हाला यातील ब्लॅक कलर जो आहे तो निघून गेलेला दिसेल ओके त्यानंतर परत थोडंसं बॅक यायचं आहे आणि त्याच्यानंतर जो त्याच्यावरती इमेज आहे त्यामध्ये आपण जीप फाईल टाकूया म्हणजे आपले किंवा त्याच्यान वरती आपण एखादा पी एन जी टाकूया तर कस्टम इमेजवरती जाऊन पीक इमेजवरती जातो मी आणि पिक्सल मध्ये मी केलेले आहे तेच ते थोडेफार म्हणजे त्यातीलच आपण कोणताच एक्झाम्पलसाठी घेऊया तर यामध्ये ओके तर मित्रांनो आपण लव फील म्युझिक हा जो जी आहे तो ॲड करून घेऊया तर सिम्पली जे आहे त्यावरती टच करा त्यावरती टच केल्यानंतर आपल्याला हा पी जी देखील मिळेल तर त्याची साईज जी आहे ती थोडी आपल्याला लहान हवी आहे कारण हे जे पेंज दिसत आहे हे खूपच मोठं आहे तर सिम्पली पेन्सिलवरती जाऊ आणि तो जो इमेज आपण ॲड केला आहे त्याची जनरलवरती जाऊन इथं स्केल हा ऑप्शन असतो स्केल तर स्केलवरती टच करून इथून साईज जी आहे ती आजची आपण कमी करूया तर याची साईज जी आहे ती साधारण चारशे ठेवूया आणि त्यानंतर थोडं बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर परत त्याच्यावरती जो इमेज आहे त्यावरती जाऊन इथं इमेजवरती मागाप्रमाणे जाऊन इथं आपल्याला आता पिक इमेजवरती जायचं आहे आणि हे जे फुलपाखरांचं मी जीप फाईल दिली आहे जी आय एफ फाईल जी असते तर ती दिली आहे तर ती ॲड करून घ्यायची तर ते ॲड केल्यानंतर असे दिसेल पण याला जे आहे ते आपण थोडंफार जनरलवरती जाऊ जनरलवरती गेल्यानंतर इथून स्क्रीन करूया म्हणजे त्याच्या बॅकग्राऊंडचा कलर जो आहे तो आपल्याला दिसेल ओके म्हणजे स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला कायन मास्टर माहिती आहे कायन मास्टरमध्ये ब्लॅक कलर बॅकग्राऊंडचा जातो तर तशा प्रकारे करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो इथं इमेजवरती जायचं आहे आणि इथं मेजर वाटवरती टोटल टाईम करायचा आहे म्हणजे टोटल टाईम केल्यानंतर काय होईल आपले फुलपाकरत टोटल टाईम असे फिरतील तर इथं ए एक स्पीड हा जो ऑप्शन आहे यातून तुम्ही स्पीड वगैरे त्याचे कंट्रोल करू शकता वायदेखील तुम्ही कंट्रोल करू शकता तर अशा प्रकारे जे आहे ते कंट्रोल केल्यानंतर स्लो स्पीड कमी जास्त देखील करू शकता अजून थोडा आपण स्पीड जो आहे तो कमी करूया तर एक स्पीड आपला पुरेसा आहे तर अशा प्रकारे आपण स्पीड करू शकतो आणि आता या पूलपाकराना आपण कलर देखील देऊ शकतो तर हा कलर देण्यासाठी सिम्पली कलरवरती जायचं आणि इथून तुम्हाला जो हवा असेल तो कलर तुम्ही इथून चेंज करायचा आणि कलरला देखील इथं ब्लेंडिंग आहे तर इथून तुम्ही टोटल टाईम केलं तर ॲटोमॅटिक टोटल टाईम तो कलर चेंज होताना आपल्याला दिसेल अशा प्रकारे <coughs> सॉरी तर त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला पेन्सिलवरती जायचं आहे आणि त्याच्यावरती जो आहे तर तो तुम्ही तिथून वरती आहे तो इमेज म्हणजे आपला हा इमेज आहे तर इमेज या इमेजला बीट वगैरे दिल्यानंतर जर तुम्हाला यातील कलर चेंज करायचा असेल तर सिंपली एकदम मी सॉन्ग प्ले थोड्या वेळानंतर करू आपण त्याच्या आधी आपण हा कलरचा ऑप्शन आहे तर ऑप्शन ऑप्शनवरती जायचं आहे आणि ते सॅच्युरेशन दिसतंय तर सॅच्युरेशनवरती जायचं आणि ते खाली कॉन्ट्रास्ट दिसतंय आपल्याला कॉन्स्टंट सॉरी कॉन्स्टंट दिसतंय तर तिथं सिम्पली बीट करायचं तर बीट केल्यानंतर काय होईल की आपल्याला जसं गाणं प्ले होईल तसं आपल्याला ब्लॅक आणि व्हाईट ब्लॅक आणि कलर असं होईल तर आपण बीट देखील थोडीफार वाढवू दोन ठेवू हो, म्हणजे डार्क जास्त होईल आणि एकदम ब्लॅक पण होईल तर एकदा सॉन्ग प्ले करून दाखवतो तर सॉन्ग प्ले केल्यानंतर तुम्ही बघू शकता जसं सॉन्गचा ठोका वाढेल त्या पद्धतीने आपल्या इमेजचा देखील कलर चेंज होतो ओके तर त्यानंतर परत मित्रांनो इथं एक सॉन्गचं नाव दिसत आहे तर ते टेक्स्टमध्ये आहे ॲक्च्युली तर टेक्स्टवरती जायचं टेक्स्टवरती गेल्यानंतर जनरलवरती जाऊन इथं जे आहे सॉरी जनरल नाही वरती जाऊन इथून तुम्ही जे आहे ते इथून चेंज करू शकता तर मी तर आपल्या चॅनलचं नाव देतो सिम्पली इथं यूट्यूब असं लिहितो यूट्यूब लिहिल्यानंतर त्यानंतर एक डॉट लाईन देऊया आपण आणि त्यानंतर एस पी क्रिएशन असं या नाव देतो मी तुम्ही तुमचं देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही इमेज घेऊन तिथं देखील तुमचा सेट करू शकता तर त्याचा कलर वगैरे आहे तो आपण इथून चेंज करू शकतो आणि त्यानंतर फॉन्ट वगैरे आहेत ते फॉन्ट देखील आपण इथून चेंज करू शकतो तर फॉन्ट चेंज करण्यासाठी इथं सिम्पली तुम्हाला टाईप फेस आहे त्यावरती टच करून इथून जे आहे ते करू शकता तुम्ही चेंज वगैरे तर आणि जनरलवरती जाऊन इथून स्केलवरती स्केल हा ऑप्शन नेहमी लक्षात ठेवा स्केल हा ऑप्शन जो आहे तो साईज कमी जास्त करण्यासाठी असतो किंवा इथं वरती देखील साईज असते फॉन्ट साईज ते देखील तिथून कमी करू शकता तर त्यानंतर आपण जनरलवरती जाऊ आणि इथून सिंपली पोजिशन जी आहे ती पोजिशन आपण इथून बरोबर प पाचशे म्हणजे सेंटरला येते आणि ही जी आहे ती खालीवर करता येते तर इथं नऊशे ठेवूया म्हणजे आपल्या चौकोणी स्क्वेअरच्यामध्ये नऊशे म्हणजे खाल खालून वरती येते त्यानंतर जो आपण पी एन जी ॲड केला आहे तर तो पी एन जीची देखील पोझिशन आपण थोडीफार हलवू तर ती आठशे ठेवूया म्हणजे त्याच्यावरती आपली दिसेल हो तर तुम्ही थोडीफार ॲडजस्ट करू शकता व्यवस्थित अशा प्रकारचं आपलं टेम्पलेट आहे ते मित्रांनो दिसणार आहे त्यानंतर इथं पार्टिकल्सचं ऑप्शन आहे तर पार्टिकल्स जे आहे ते तुम्ही ओवरऑल म्हणून कलर चेंज करू शकता पार्टिकल्सचे तर अशा प्रकारचे त्यानंतर तुम्ही इथून जनरलवरती जाऊन प्रिअल्प वगैरे करून जे आहे ते डार्क किंवा स्क्रीन करून असे कमी जास्त करू शकता आणि पार्टिकल्सला जे आहे ते अपेरन्सवरती आल्यानंतर इथं कस्टम इमेज दिसतं त्यावरती जाऊन देखील तुम्ही कस्टम म्हणजे कोणता इमेज वगैरे देखील त्या पार्टिकल्समध्ये टाकू शकता तर अशा प्रकारचे जे, पार्टिकल्स, पार्टिकल्स जे, जे आहे ते टाकू शकता पार्टिकल स्केल जे आहे ते इथून वाढवू शकता म्हणजे मोठे पार्टिकल्स लहान पार्टिकल्स करू शकता तुम्ही इथे अशा प्रकारे मित्रांनो जितकं प्रॅक्टिस कराल तितकं हे जे ॲप आहे ते चालवण्यासाठी खूप सोपं आहे आणि खूप इझिली आहे त्यामुळे तुम्हाला कोणतीही शंका येणार नाही हे ना ॲप ना 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 चालवताना ओके तर मित्रांनो त्यानंतर आपलं जे टेम्पलेट आहे ते एक्सपोर्ट करण्यासाठी सिम्पली तर तुम्हाला डाउनलोडच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि विडथ आणि हाईट जी आहे ती इथून एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी ठेवायची म्हणजे चौकोनात आपला व्हिडिओ सेव्ह होईल हायड अॅप लोगो करून इथून एक्सपर्टवरती टच करायचं आहे पण त्याआधी तुम्हाला एक सांगतो हे जे टेम्पलेट आहे ते आपल्या फोनमध्ये टेम्पलेट जसे जसं सेव्ह करायचं असेल तर त्यासाठी सिम्पली या टेम्पलेटच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि तर सेव टू फाईल हा ऑप्शन दिसत आहे यावरती टच केलं तर आपल्या फोनमध्ये से टेम्पलेट सेव होईल तर सेव झाला आहे तर लोड फ्रॉम फाईलवरती जाऊन तेच टेम्पलेट आपण ॲड करू शकतो तर मी तुम्हाला दाखवतो इथून टेम्पलेट जे आहे ते ॲड कसं करतात तर ते टेम्प्लेट जे आहे आप ते आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये येतं तर डाउनलोडवरती गेल्यानंतर इथून आपण सॉर्ट करू सॉर्ट बाय टाईम तर त्यानंतर इथं व्हिज्युलाय दिसत आहे तर हे आपलं टेम्पलेट सेव्ह झालं आहे तर सिम्पली त्यावरती टच केल्यानंतर इथं लास्टला बघू शकता तर जसं आपण ॲड केलं आहे तसंच टेम्पलेट आपलं तयार झालं आहे त्यानंतर हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सिम्पली या डाउनलोडच्या ऑप्शनवरती टच करून एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी पिक्सेल ठेवा त्यानंतर इथं हायड ॲप लोगो करून एक्सपोर्टवरती टच करून आपला व्हिडिओ जो आहे तो फोनमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे मित्रांनो हे एव्ही प्लेअर जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉई जा, जॉईन करावं लागेल तुम्हाला टेलिग्राम जॉईन केल्यानंतर आपलं एव्ही प्लेअर ॲप जे आहे ते तुम्हाला तिथून डाऊनलोड करता येईल तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन दे एक्सपोर्ट झाल्यानंतर तो कसा दिसतो ते देखील मी तुम्हाला दाखवतो कारण बऱ्याच जणांना शंका येईल की हे फक्त एक्सपोर्टिंग व्हिडिओ डाउनलोडिंग करून दाखवलं तर तो जो आहे तो व्हिडिओ प्ले कसा होतो ते देखील मी दाखवतो कारण मी हे लाईव्हच करत आहे तर मला देखील माहिती नाही कशाप्रकारे सेव्ह होईल व्हिडिओ तर ते आपण बघू कशाप्रकारे होतो आहे आणि त्यात काय चेंजेस असतील ते देखील मी तुम्हाला सांगेन तर मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे तो आपला सेव्ह झालेला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ सेव्ह झाला आहे तर त्यानंतर सिंपली जे आहे ते आपण आपल्या गॅलरीमध्ये जाऊया गॅलरीमध्ये गेल्यानंतर तो व्हिडिओ इथं सेव्ह दिसत आहे आपल्याला तर तो, तो हा व्हिडिओ जो आहे तो प्ले करतो मी तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ मित्रांनो तो बनलेला आहे थोडंफार आपल्या यूटूबचा लोगो थोडा खाली असायला हवा होता तर त्यासाठी आपण सिम्पली इथून यूट्यूबचा लोगो जो आहे टेक्स्टवरचा तर त्याची पोझिशन जे आहे ते नऊशे पन्नास ठेवूया तर नऊशे पन्नास ठेवून एकदा एक्सपोर्ट करून मी तुम्हाला दाखवतो हो तर मित्रांनो थोडं तर मित्रांनो आपण रिटर्न जो आहे तो व्हिडिओ सेव्ह केला आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो, तो शंभर टक्के झाल्यानंतर सेव्ह होईल तर सेव्ह झाल्यानंतर परत एकदा आपण गॅलरीमध्ये जाऊया गॅलरीमध्ये गेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ओके तर आता आपलं नावसुद्धा व्यवस्थित लोगो आपला खाली आलेला आहे तरी टेक्स्टमधून लोगो टाकण्यापेक्षा तुम्ही जे आहे ते सगळ्यात बेस्ट म्हणजे आपला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी तो असतो त्यावरती जाऊन लोक कसा बनवायचं तो व्हिडिओ बघा पी एन जीमध्ये आणि तो पी एन जी इथं ॲड केला तरी चालेल खूप छान छान दिसेल तुमचं पी एन जी तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला समजलं असेल की टेम्प्लेट ए मधून कसं बनवायचं असतं समजलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की केला केलं नसेल तर सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओला लाईक करत झाला आणि कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मला गरगुरा दे मी आराठा मला गर माझे शिवाजी राधे माझे मराठी वादी चा या करुरा यज्ञ द्यालंगा चालुरा दे मी मला गर घुमाचे शिवाजी राधे सामरा कर दुमाझे मराठीवादी चामरा करपुरांगा वादि